아이고. 아, 수대요. 다음. 잡라고 됐. रद्द करतेस ना म्हणून चपला नाही घातल्यास ना? तसं नाही होत, म्हणजे चपला कुठे तुझ्या? हा, चपला कुठे आहेत? मी हे आनंदी चपला कुठे आहेत? चपला तुटली आहे. तेच तुटली ना म्हणून देवळात जायचं होतं. जवळचं देऊळ म्हटलं की चालत जाऊया, येताना शिवून घेऊयात. चप्पल तुटली? हो, मी शिवून घेईन ना नंतर. आणि तोवर काय अनवाणी चालणारच? इथेच आहे ना देऊळ, चालत जाईन ना मी. लागत नाहीये तुझ्या पायाला? नाही, मी डायरेक्ट घरी घेऊन जाऊ का तिला? काही गरज नाहीये, तू हिला घेऊन जाशील. अचानक प्रकट झाली हे आईने बघितलं तर आईला त्रास व्हायचा. राहू दे, तू अनवाणी चालणार नाहीयेस. काय करताय? कोणी बघितलं तर? बघितलं तर बघू दे बायकोला उचल. नाही खाली सोडा तुम्ही. काय वाटेल मला, त्रास होतोय असं वाटेल, सोडा तुम्ही. मग त्रास होतोच ना तुला? नाही होते मला, मी जाईन चालत. सोडा बरं खाली. तुझी चप्पल जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत तू चालत जाणार नाही. ऐका ना तुम्ही माझं. दादा, ह्या चपला जरा शिवून देता का? बघा तुटल्या आहेत त्या. चप्पल तुटली म्हणून माझ्या बायकोला अनवाणी चालत यावं लागलंय, त्यामुळे पायात काटा रुतला. आनंदीच्या पायात एवढासा काटा काय रुतला? तिला इतक्या दूर असं उचलून आणलंस. बरे बाई आनंदी, लग्नाच्या आधी बरेच उपास तपास केलेले दिसत आहेत तू. राघवच्या रूपानं फळाला आला हा उपास, म्हणून म्हणते उपास करायलाच पाहिजे. हा, उपवास केल्याने चांगला नवरा मिळतो रमा, हे तू बोलावस. माझ्याकडे काय बघतोस, नजर खाली. दादा जरा लवकर कराल. अहो मी काय म्हणते, करतायत ना ते, तुम्ही जा आता. नाही ठीक आहे, चप्पल झाले की आपण एकत्रच जाऊ ना आपल्या गाडीतून. गाडीतून कशाला, मी जाईन ना पायीच. का? आता पायीच जाणार आहे ना मी देवळात, पण तर घरी पण पायीच जाईन ना. बर ठीक आहे. हा ओ दादा करा बरं पटापट, चला या तुम्ही आता जा. नाही बर, ह्यासाठी म्हणालो, चालत जाऊ आपण. मी पण येतो ना सोबत, चल करा करा लवकर करा. तुम्हाला ऑफिस मध्ये काम नाहीये? आहे ना. मग जाईन ना नंतर, मी तुला घरी सोडेन,
मग नंतर जाऊन गाडी पिकअप करेन, मग तिथून मी जाईन ऑफिसला परत. ठीक आहे, झाली चप्पल? हा द्या द्या द्या. आनंदी हा चप्पल घाल पायात. काय करू आता? आता जर रमाताईंनी जादू केली ना तर ह्यांची खात्री पटणार की मी उपवास धरलाय म्हणून. आनंदी अगं चप्पल घाल. बाबांचा फोन. हा बाबा बोला. राघव, अरे कुठेतरी क्लाइंट आले आहेत, त्यांनी बहुतेक तुला फोन केला असणार. ते आले आहेत, ये लवकर. बर येतो येतो. काय हो, काय झालं? बाबांचा फोन होता, ते ऑफिस मध्ये क्लाइंट येऊन बसलेत, अर्जंट काम आहे म्हणे, जावं लागेल. अरे रे, अरे रे. ओ अरे बघा चप्पल पण तयार आहे, जा तुम्ही. आता मी चप्पल घालेन आणि आम्ही दोघी देवळात जाऊन येतो. हा ठीक आहे, घाल चप्पल घाल. दादा हे कसं शिवलंय तुम्ही? हा जरा घट्ट करून द्या, सैल झालीय. घ्या घ्या ना, करतील ते, पटापट काम करतात. जा तुम्ही आता, महत्वाचं काम असेल ना. हा ठीक आहे, पण तू अनवाणी जायचं नाही. चप्पल झाली तयार की घाल पायात आणि चालत जा. हो हो, काळजी नका करू, मी आहे ना, सांभाळून जा. आई मी तुझी सेवा करताना ह्यांच्याशी खोटं बोलतीये, मला माफ कर. पण माझ्या काळजीने ते सगळं सांगतायत, मला उपवास करायला थांबवतायत, माझ्यामुळे त्यांचं मन नको दुखायला. एवढीच प्रार्थना आहे तुझ्याकडे. आनंदी. हो आई. बाळा घोटभर चहा मिळेल का मला? हो ठेवते हा आई. कस चाललंय तुझं व्रत? चांगलं चाललंय आई. त्रास नाही ना होत सोन्या? त्रास नाही होते आणि मध्ये मध्ये पाणी पिते ना मी. हा मी म्हणजे फळं वगैरे खातेस ना? फळ नाही खाते आई, तस अशक्तपणा जाणवत नाहीये मग नाही खाते. तेवढी कष्टाळू आहेस ग बाळा तू. पण मी काय म्हणते, एखादं फळ खाल्लं तर चालेल. नाही ठीक आहे आई, मी मनापासून करतेस ना म्हणून तुला अशक्तपणा जाणवत नाहीये. होईल, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल देवी, तुझ्या कष्टाचं फळ मिळेल. कुठल्या कष्टाचं फळ? ते दिवसभर करत असते ना आपलं सगळ्यांच, तर ह्या कष्टाचं फळ देव तिला देईल असं आपलं मी आपलं भाबडेपणाने म्हणते. म्हणून मी सकाळी सकाळी किचन मध्ये आलो. आनंदी तू नाश्ता केला नाहीयेस ना? बर ठीक आहे, हरकत नाही. आज मी तुम्हा सगळ्यांसाठी नाश्ता बनवतो. का? अरे बाबा तिचं ठरलेलं असतं रे, सकाळी काय बनवायचं दुपारी काय बनवायचं. तू कशाला मध्ये मध्ये लुडबुड करतो? तू जा बरं. काय मध्ये मध्ये करतोय मी? रोज आनंदी सगळ्यांसाठी करते, मग आज मी आनंदीसाठी केलं, काय फरक पडतो? बरोबर ना आनंदी? सांग तुला काय खायचंय. काय नाही खाणार मी. ठीक आहे हरकत नाही, मग मी माझ्या मनाचंच बनवतो. मला सांग ते थालीपीठाचं पीठ आहे ना घरात? हो उपवासाचं थालीपीठ. हा आई उपवासाचं वगैरे काही नाही. हा ऐकलंस? कांदा मिरची वगैरे चिरून छान बनवणार आहे मी. द्या तिकडे, मी बनवते. द्या. नाही नाही नाही, ते मी करतो. तू मला फक्त सांग पीठ कुठे आहे.
चल पूजा करून घेऊ जा. अगरबत्ती लावलीस आता पाच बोट कुंकवाची घटाला ला. हा आता लक्ष्मीला कुंकू हळद दिव्याची पण पूजा कर, करायची असते दिव्याची पूजा. आनंदी तयार आहेस ना खुशखुशीत थालीपीठ खायला? माझ्यासाठी दोन जास्त बनवशील? खूपच खमंग वास येतोय. येणार तुमच्यासाठी तर बनवतो. सावकाश होऊ दे झालं सगळं. नाही नाही असं कसं झालं, तिथे रोप उगवली आहेत ना हा त्यावर पण हळद कुंकू टाक. हा टाक टाक प्रत्येक रोपावर हळद कुंकू. चपला तुटली आहे म्हणून देवळात जायचं होतं, जवळचे देऊळ म्हटलं की चालत जाऊया, येताना शिवून घेऊयात. आनंदी हा तुझं ताट कुठे आहे? जेवले ना मी. पण तुम्हीच मला नेहमी म्हणता ना की उशीर होणार असेल तर जेवण घे म्हणून. त्या दिव्याची पूजा केली झाली आई पूजा झाली एवढ्यात अजून कर ना काहीतरी ते हळद कुंकू वाहत राहत. आई रोज ह्यांच्याशी खोटं बोलून तुझी पूजा करणं नाही करायचंय मला, पण मला हा व्रतही मोडू द्यायचं नाही आहे, मला आईंनाही दुखवायचं नाही आहे. आनंदी हे बघ थालीपीठ तयार आहे. बाई राघवा तयार आहे का थालीपीठ? हो का? प्रसाद हो. अहो प्रसाद घ्या. तू खाल्लास का? मी ह्यांना देऊन येते पाटकर आईबाबांना. हो तू आधी नाश्ता कर पाटकर आईबाबांना नंतर देते. पटकन जाऊन येते. देऊ दे देऊ दे ना प्रसाद. प्रसाद देता येईल नंतर, नाश्त्याची वेळ झाली ना. तू नाश्ता खा. अगं कसा झालाय मला सांग ना. बस 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 हा नाश्ता खूप प्रेमाने बनवला तुझ्यासाठी खास, तर तू हे खा मला सांग कसं झालंय ते. काय नकोय मला? का नकोय तुला? का तुला खायचं नाहीये का तुला खावंसं वाटत नाहीये? थांब मी तुला भरवतो हे घे. नकोय मला. आनंदी तुला काय वाटतं मी चांगलं नसेल बनवलं का? तू खाऊन तर बघ घे. अरे ते नाही म्हणते राघवा. एकदा माझ्यासाठी खा. अहो खरंच नकोय मला. तीन दिवसापासून उपवास करते. हे खाल्लं तर उपवास मोडेल माझा आणि तीन दिवसाची मेहनत पण वाया जाईल. शेवटी माझा संशय खरा ठरला. तर उपवास धरलास ना तू? धरलाय मी उपवास. आनंदी नाही आई मी अजून खोटं नाही बोलू शकत ह्यांच्याशी आणि मला हे आवडत पण नाही. मी फसवतीये तुम्हाला. मला किती दिवस खोटं बोलणार आहे? तीन दिवसापासून मी उपवास धरलेत. हे नाही खाऊ शकत मी आता आणि तुम्हाला फसवही नाही शकत. तुला म्हणालो होतो आनंदी त्याचा काहीच उपयोग नाही झाला. श्रद्धा आहे माझी. मला बाळ हवंय
देवीकडे नवस केलाय असं समज. मान्य आहे मला, मी चुकले, मी खोटं बोलले तुमच्याशी, पण हे नाही खाऊ शकत, नाहीतर माझं वॉस मॉडेल. आनंदी, 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 सांगितलेलं ना तुम्ही दोघींनी मिळून केलं नाही सगळं. नाही म्हणजे दोघींनी नाही, आम्ही तिघी जणी होतो, म्हणजे मालतीताई पण होत्या, म्हणजे आम्ही तिघींनी असं ठरवलं. पण मी तिला असं नाही सांगितलं राघवा की तुझ्यापासून लपवून ठेव म्हणून, अजिबात नाही. मी उलट तिला म्हटलं की सांग राघवला, सांग मी उपवास करते, तो नाही म्हणाला तरी सांग. पुढे मग तो काय म्हणायचा ते बघूया आपण, काय ठरवेल तो. आनंदी, आनंदी तू वाईट नको वाटून घेऊ. वाईट कसं नाही वाटणार रमाताई, खोटं बोलले मी त्यांच्याशी. मला असं वाटलं आता मी सगळं सांगेल आणि मला बरं वाटेल, पण मला अजून त्रास होतोय, मी खोटं बोलायला नको होतं त्यांच्याशी. मला मान्य आहे तू त्याच्याशी खोटं बोललीस. यात मी काही चुकीचं वागले असं मला नाही वाटत आहे. रडतीये बायको तुझी, समजव तिला. पण त्याने तुला भाग पाडलं ना खोटं बोलायला. तू उपास करते ही गोष्ट आधीच त्याने समजून घेतली असती तर तुला खोटं बोलण्याची गरजच नव्हती. रमा, मला माहितीये तू इथेच आहेस म्हणूनच बोलतीये मी, तुला कळावं म्हणून. बरं, हा विषय आम्हा दोघांमधला आम्हाला बोलायचा. मी आनंदीला सोडून कुठेही जाणार नाहीये आणि तिला उपास करायचाय, तू तिला तो मोडण्यासाठी भाग पाडू शकत नाही. आनंदी, माझ्या म्हणण्याविरुद्धच तुला वागायचं होतं तर मग तसं सांगायचं होतंस ना मला. काय ग, आपल्या दोघांमधलं अंतर आता एवढं वाढत चाललंय की आपण एकमेकांसोबत खोटं सुद्धा बोलायला लागलो. तुमच्याशी खोटं बोलायचं नव्हतं, मला सगळं सांगायचं होतं तुम्हाला. प्रयत्न करायला हवा होता, सगळं सांगायला हवं होतं तुम्हाला. खरंच चुकले मी. तुझ्याच्याने प्रयत्न झाला नाही, खरं तर त्यामध्ये माझीच चूक आहे, मी तुला समजून घेतलं नाही. चूक माझी झाली, खरं सांगायला हवं होतं तुम्हाला. तुम्ही त्या दिवशी मला म्हणालात ना तुझ्या दुःखात मला सामील करून घे. मी करत होते प्रयत्न, पण तुमच्यासारखं तटस्थ नाही राहता येते मला. डॉक्टर जेव्हा म्हणाले ना की आनंदी कधीच आई होऊ शकत नाही, तेव्हा जाणे तुम्ही कसं हे दुःख पचवता, पण मी अजूनही प्रयत्नच करते. माझ्या मनातल्या आशा संपतच नाही हो, त्या आशा पूर्ण करण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार. हो, मला जे करावंसं वाटतं ते करू द्या ना. माझ्यातला आशा कधीच संपवू देऊ नका. ठेवू उपवास. आनंदी अगं, मी तुझी तब्येत नाजूक आहे, तुझ्या तब्येतीची काळजी वाटते म्हणून मी असं म्हटलं होतं. नाही ठेवत उपवास, सोडते. नाही, उपवास सुरूच राहील. तुला जर का असा विश्वास आहे की असं केल्याने आपल्याला बाळ होणार आहे, ते चान्सेस वाढणार आहेत, तुला विश्वास आहे ना, मग ठीक आहे, तुला मी त्रास होऊ देणार नाही. तुझा उपवास आजपासून मी घेतला.